मुळात पुढच्या बातमीकडे. औसा हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे, पण मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी युतीच्या पक्षपातळीवर फिल्डिंग लावत औसा हा भाजपाकडे खेचत स्वतःला युतीचं तिकीट मिळवलं. गेल्या अनेक दिवसांपासून औसा मतदारसंघात भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी यासाठीचा आग्रह कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडे करताना दिसत होते. अभिमन्यू यांना औसा विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानं शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने समर्थक तर भाजपाचे किरण उटके, बजरंग जाधव या समर्थकांनी औसा इथं स्वतंत्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या अध्यक्षांना सांगू असा शब्द यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. निलंगेकर आणि माने समर्थकांनी अभिमन्यू पवार यांना उघडपणे विरोध केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात यावरच अभिमन्यू पवार यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. माझ्याकडे आता ज्यांच्या ज्यांच्या भावनाची जी मागण्या लागली आता तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणून पाणीसाहेब त्यांच्या खऱ्या अर्थाने जरी सेना भाजप असली तरी एक विचाराने त्यांच्यासोबत ठामपणे उभं टाकू शकतो. पण स्थानिक जे माझे आमदार आहेत बरं, त्याच्यानंतर किरण उडगे असतील, सूर्यकांत असतील, आमचे बजरंग जाधव असतील, या सर्वांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. तर मिलिंद दातुरे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असे या सर्वांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की आमच्यापैकी कुणालाही एक द्या आणि जो इथला त्याचा हे असला अशी भावना ही भावना मी पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यास देण्यात ठीक आहे.